नमस्कार मी गौरी टिळेकर एच डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत एक नजर हेडलाइन्स वर आज अनेक लोक पक्ष सोडत आहेत मात्र जे लोक खटल्यात आहेत त्यांच्यावर राज्यकर्ते दबाव आणत आहेत त्यामुळे पक्ष गळती होते आपण पूर्ण स्वच्छ आहात तर आपल्याला कसलीच चिंता नाही आता कावळ्यांची चिंता करायची नाही तर मावळ्यांची चिंता करायची अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष सोडणाऱ्यांवर टीका केली आहे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या बैठकीत ते बोलत होते महिलांवरील अत्याचार व विकृत मनस्थितीवर तरब बसण्यास बसवण्यासाठी यंत्रणा ढिसाळ झाली आहे राज्यकर्ते महिलांना सन्मानाने वागणूक देत नाहीयेत ते यंत्रणा काय चालवणार अशा शब्दात पवारांनी सरकारवर टीका केली आहे निवडणुकीला सामोरं जाताना माझा आग्रह आहे की तरुणांना आणि महिलांना पुढाकार देण्याचं काम करावं नवीन चेहरे समोर आणण्यासाठी पक्षा पक्षाच्या वतीने प्रयत्न करण्याचा विचार केला जाईल असंही शरद पवार म्हणाले भाजपचं काँग्रेसीकरण सुरू झालंय आम्ही मोठे केलेले नेते भाजप भाजप पळवतय असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावलाय विधानसभा निवडणूक तोंडावर असताना सत्ताधारी पक्ष आमचे नेते पळवून आमची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांचं काय ते कधी मोठे होणार भाजपने आधी आपल्या कार्यकर्त्यांना मोठं करावं असं जयंत पाटील म्हणाले आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू झालंय काँग्रेस आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सर्वत्र विधानसभेचे वारे वाहतात त्यानुसारच भाजप आणि शिवसेनेत जोरदार इन्कमिंग सुरू आहे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बार्शीचे आमदार आणि ज्येष्ठ नेते दिलीप सोपल यांनी पक्षाच्या मुंबईतील बैठकीला दांडी मारली तसंच सोपल यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला त्यामुळे या मेळाव्यानंतर दिलीप सोपल शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आणखी बळावली आहे ज्यावेळी पक्षाने उमेदवारी नाकारली त्यावेळी लोकांमध्ये संताप निर्माण होऊन मला अपक्ष आमदार केलं दोन हजार चौदाच्या लाटेतही मला निवडून दिलं आम्ही बिळातून नव्हे तर दिल्लीच्या मुख्य दरवाजाने मानाने जातो तुमचा प्रतिसाद पाहून एक निर्णय ठामपणे घेण्याची आता वेळ आली आहे असं दिलीप सोपल म्हणाले भाजपतून काँग्रेसमध्ये आलेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी अनेकदा पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे काँग्रेसच्या तिकिटावर पटनामधून त्यांनी लोकसभेची निवडणूक देखील लढवली मात्र त्यात त्यांचा सा पराभव झाला मात्र आता पंतप्रधान मोदींचं स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर के केलेलं ला भाषण भाशन, भाषणाची शत्रुघ्न सिन्हा यांनी कौतुक केलंय त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आपल्या ट्विटमध्ये शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की मी नेहमीच माझ्या वक्तव्यासाठी प्रसिद्ध किंवा कुख्यात राहिलोय परंतु मी इथे असं सांगू इच्छितो की पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमचं पंधरा ऑगस्ट लाल किल्ल्यावरील भाषण हे अत्यंत साहसी संशोधनात्मक तसंच विचार करण्यास प्रवृत्त करणार होतं तुम्ही योग्य पद्धतीने भारतातील प्रश्नांवर भाष्य केलं जम्मूमध्ये पसरवण्यात येत असलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर जम्मूमधील पाच जिल्ह्यातील इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे एका दिवसापूर्वीच जम्मूमधील इंटरनेट सेवा कमी गतीनं सुरू करण्यात आली होती मात्र आता अफवांना रोखून शांतता कायम राखण्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याचं सा अधिकाऱ्यांनी सांगितलंय कलम तीनशे सत्तर आणि पस्तीस अ बाबत केंद्र सरकारने निर्णय जाहीर करण्यापूर्वी एक दिवस आधी खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण जम्मू काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती राज्यातील बहुतांश भागात संचारबंदी देखील लागू करण्यात आली होती मात्र काही दिवसांनंतर हळूहळू निर्बंध हटवण्यात आले तसंच या शुक्रवारी आणि शनिवारी रात्री जम्मू सांबा कठुआ उधमपूर आणि रियासी या जिल्ह्यातील इंटरनेट सेवा संत गतीने सुरू करण्यात आल्या होत्या आणखी सविस्तर बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा फेसबुकला लाईक ला करा युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा एच डब्ल्यू मराठी धन्यवाद